हद्दवाड़ भागातील बाळे परिसरातील केळगाव लगत शिवाजीनगर येथील सोलापूर महानगरपालिकेच्या 43 एकर पडीक जागेवर वृक्ष लागवड करण्याचा संकल्प नगरसेवक आनंद चंदन शिवे आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांनी केले आहे। दरम्यान मंगळवारी या परिसराची पाहणी करण्यासाठी प्रिसिजन समूहाचे सर्वेसर्वा यतीन शहा, मनपा उपायुक्त धनराज पांडे आणि नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी पाहणी केली। स्मार्ट सिटीच्या धर्तीवर एक स्मार्ट पर्यावरण प्रेमींसाठी एक पर्यटन स्थळ व्हावे यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आपण करू अशी ग्वाही प्रिसिजन समूहाचे यतीन शहा यांनी दिली। पांडेसाहेब आणि दादांनी इथे या जे माहीत नव्हतं एक पर्यटन स्थान आहे सोलापूरच्या 7 किलोमीटर जवळ हे बघून आज खूप आनंद झाला। खूप काही करण्यासारखं येतं आणि मला असं वाटतं की योग्य लोकांच्या हातात पांडेसाहेब आणि दादा ह्याचा खूपच विकास करतील आणि पुढच्या काही वर्षामध्ये इथं एक सुंदर सोलापूरमध्ये एक स्थळ होईल हे सोलापूरकरांसाठी खूप फायदेशीर होईल। या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। आमच्याकडे जो काही हातभार लागता येईल तर मी नक्कीच लावू। वसुंधरा अभियानांतर्गत 43 एकर पडीक असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून या जागेच्या अवतीभोवती संरक्षण भिंत बांधण्यात येईल। यामुळे ही जागा सुरक्षित होईल, तसेच या जागेवर कोणीही अतिक्रमण करणार नाही। पर्यावरण प्रेमींच्या दृष्टिकोनातून एक सुंदर अभयारण्य या ठिकाणी साकारण्याचा आमचा मानस आहे। जे काही निधी यासाठी लागेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत अशी माहिती यावेळी आनंद चंदन शिवे यांनी दिली। सोलापूर शहरामधल्या बाळे परिसर हद्दवाड भागातल्या या भागामध्ये ज्या पद्धतीनं आरक्षित अनेक जमीन आहेत त्या तसेच केगावच्या लगत असणारे शिवाजीनगर गटामध्ये महानगरपालिकेची 43 एकर पर्यटनासाठी या ठिकाणी पिकनिक स्पॉटसाठी आरक्षित असणाऱ्या जमिनीवर या भागाच्या नगरसेवक पण मी आणि गणेश पुजारी ज्योती बंगुंडे आमच्या फंडातून निधी उपलब्ध करून देऊन या जागेवर 20,000 झाडं लावण्याचा मानस या ठिकाणी आम्ही केलेला आहे। तर आज सोलापूर शहरातले उद्योजक प्रिसिजन कंपनीचे समूहाचे प्रमुख यतीन शहासाहेब, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त पांडेसाहेब, त्याचबरोबर उद्योजक प्रल्हाद काशीद, अनेक महापालिकेचे अधिकारी, नगर अभियंता कारंजेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी करण्यात आली। स्मार्ट सोलापूर सिटीच्या वैभवात पर्यावरण प्रेमींसाठी या ठिकाणी एक पर्यटन क्षेत्र निर्माण होईल असेही यावेळी सांगण्यात आले।